मुसळधार पावसामुळे पन्हाळागडावरील दुसऱ्यांदा खचला रस्ता, या मार्गावरील वाहतूक ठप्प। गडावरील रस्ते आता सकाळच्या सुमारास खचल्याने दुसऱ्यांदा गडावरील वाहतूक बंद झाली आहे। 2 वर्षापूर्वी रेडेड घाट आणि मारतंड परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे खालून माती सरकून पन्हाळगडावरून येणाऱ्या गुरुवार पेठ जवळील रस्ता खचला होता। आज पुन्हा सकाळी 6:30 वाजता गडावरील 4 दरवाजा जुना नाका ते संरक्षण कठड्यापर्यंतचा रस्ता उत्तरेच्या बाजूने मंगळवार पेठेत घसरला आहे। विजेचा डेपो बंद यांचे जुने बांधकाम विभागाने अलीकडच्या काळात बांधलेल्या जवळपास अर्धा रस्ता खचल्याने पुन्हा पन्हाळगडावर येणे मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे। सदोबा तलावाचे पाणी आणि पन्हाळगडावरील ड्रेनेज मुसळधार पावसाच्या पाण्याने पजलेला परिसर घसरला आहे। सध्या पन्हाळगडावर येण्यासाठी 4 दरवाजा मार्गाचा पर्याय वापर होत होता, ते सुद्धा खचू लागल्याने पन्हाळगडावरील मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली आहे। लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहे डॉक्टर प्रवीण वायकुळ। गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे। तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल।